स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। कन्स्ट्रक्शन साइटवर जाऊन दीपा विटा उचलायचं काम सुरू करते। विटा उचलून वर जात असताना तिला चक्कर सारखं होतं आणि तिचा तोल जाऊन ती खाली बसते। सौंदर्यालाही त्याची चाहूल लागते। ती झोपेतून जागी होत दीपाला आवाज देते, का नाही तू येत आहेस? कुठे गेलीस तू? कुठे शोधू तुला? इतके दिवस तुझा दुरावा सहन केलाय मी। समोर आली की तुला अपशकुनी म्हणायचे, सतत तुझा अपमान केला, पण तुझं हृदय इतकं मोठं होतं की तू सतत माफ करायची मला। मी आजारी पडले तेव्हा लेकीप्रमाणे तू माझी सेवा केलीस। घर कोलमडत होतं तेव्हा तू प्रेमाने ते सावरलंस, पण आता तू कुठे आहेस? मला दिसावीस, सासूबाईची हाक मारावी असं वाटते मला। जिथे कुठे असशील तिथे सुखरूप असशील। तुझ्या विठोबाकडे हे एकच मागणं आहे, तू जिथे कुठे असशील त्याने तुझी रक्षा करावी, असं बोलत सौंदर्या रडत असते। तिकडे साईटवर मॅनेजर तिला पाणी प्यायला देतो। आज जेवली नाहीस का? अशी कशी पडली वीट? असं विचारतो। दीपा त्याला हात जोडून माफ करा म्हणते। तो तर नाहीये ना काही, पहिल्याच दिवशी नुकसान झालं म्हणतो। तेव्हा ती त्याला पैसे कापून घ्या म्हणते। नंतर तो तिला ओरडतो आणि घरी जा म्हणतो। तेव्हा दीपा मला कामाची गरज आहे, काढू नका मला कामावरून, असं म्हणते। घरी कार्तिक सौंदर्याकडे येत तिला रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल सॉरी बोलतो। सौंदर्या त्याला तुला माफीच मागायची तर दीपाची माफी माग, तिला घरी आण, असं म्हणते। कार्तिक तिला हट्ट सोड म्हणतो, याला शेवट नाहीये असंही म्हणतो। तेव्हा सौंदर्या त्याला आहे शेवट, तिला घरी आण, हे सगळं नीट होईल, असं म्हणते। दीपाने आपलं घर सुखी केलं, या घराला तिची गरज आहे म्हणते। कार्तिक तिचं काहीही ऐकत नाही। तेव्हा ती त्याला खोलीतून हाकलते। साईटवर मॅनेजर सगळ्यांना पैसे देतो। तेव्हा ती पूर्ण पैसे दिले, बीट तुटल्याचे पैसे कापून नाही का घेतले, असं म्हणते। तेव्हा मॅनेजर तिला आज तुझा पहिला दिवस होता म्हणून दिलेत, उद्यापासून गय करणार नाही। पैसे हाती आल्याने दीपा खूप खुश होते। श्वेता आणि आदित्य बोलत असताना सौंदर्या तिथून जाते। तेव्हा आदित्य तिला आपण एकत्र ब्रेकफास्ट करूया, असं म्हणतो। सौंदर्या, तिथे तुम्हाला कळत नाहीये का? दीपा आल्याशिवाय मी काहीही, तुम्ही किती प्रयत्न करताय ते दिसतंय, अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे, असं सौंदर्या बोलते। आदित्य तिला दादा काय प्रयत्न करतोय शोधायचे आणि दीपा वहिनी हरवली नाहीये, ती स्वतः गेली आहे, असं म्हणतो। सौंदर्या त्याला ती दुखावली गेली, असं म्हणते। नंतर श्वेता आदित्यचे कान भरते, तू यातून मार्ग काढून कार्तिकशी बोल, असं म्हणते। तिथे दीपाला सदानंद दादा रस्त्यात भेटतो, तो तिला अडवतो। दीपा त्याला मी दिसल्याचं कोणाला सांगू नका, असं म्हणते। तेव्हा सदानंद तिला सौंदर्याची अवस्था सांगतो। तुम्ही आल्याशिवाय अन्न घेणार नाही, असं त्याने ठरवल्याचं सदानंद सांगतो। तेव्हा दीपा सौंदर्यासाठी काळजी करते। सदानंद तिच्या समोर हात जोडतो, प्लीज घरी चला, असं म्हणतो। दीपा त्याला नाही म्हणते। दीपा त्याला तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन परत येते, असं म्हणते। घरी कार्तिक दारू पित असतो, तेव्हा आदित्य त्याच्याशी बोलायला येतो। कार्तिकची अवस्था पाहून तो त्याला मिठी मारतो, दादा तू काय अवस्था करून घेतली स्वतःची? तुझ्या आणि वहिनीत जे झालं ते नव्हतं व्हायला हवं, तुम्ही आयडियल कपल होतात आमच्यासाठी, असं म्हणतो। तेव्हा कार्तिक त्याला ते सगळं विसरून जा म्हणतो। तेव्हा आदित्य त्याला, तू विसरणार आहेस का? असं दारू पिऊन तू दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो आहेस, असा कसा कोरडा झाला आहेस तू? तुझ्यामुळे मम्माची काय अवस्था झाली आहेस पाहतो आहेस ना? दीपा वहिनी नाही म्हणून घराची काय अवस्था झाली आहेस बघतोयस ना? तू का काही प्रयत्न करत नाहीयेस, असं म्हणतो। तेव्हा कार्तिक त्याला, का प्रयत्न करू? दीपा मला घरातच नको आहे, असं म्हणतो। आदित्य तिथे, का काय झालंय? प्रॉब्लेम झालाय तो सॉल्व्ह करण्यासारखा नाही आहे का? आणि मम्माचं काय? असंही आदित्य विचारतो। तेव्हा कार्तिक त्याला, मम्माला मी समजवलं आहे ती ऐकत नाहीये, म्हणतो। नंतर आदित्य आणि कार्तिक मध्ये जोरदार भांडण होतं। दीपाचा विषय कायमस्वरूपी संपला आहे, असं म्हणत कार्तिक त्याला सुनावतो। आदित्य तिथे जर एवढंच आहे तर तिला डिवोर्स देऊन टाक, असं म्हणतो। उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत दीपा सौंदर्यासाठी डबा पाठवते। ते खाऊन सौंदर्याला दीपाच्या हातची चव असल्याचं समजतं। आता त्यामुळे सौंदर्याला दीपाचा पत्ता सापडणार का हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा रंग माझा वेगळा, फक्त स्टार प्रवाहवर। आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।